अमी जीवदया। तर बघूया आपण ह्या बॉक्समध्ये काय आहे ते, तुम्हालाही आवडेल, खूप छान आहे ह्याच्या आतमध्ये जे काही असणार आहे। तर अमी जीवदया नावाचं बर्ड फीडर आहे जे की मी मागवलं होतं फ्लिपकार्टवरून। नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। बर्ड फीडर होते तर ते मागवलेले होते, सो आलेत ते, लावलेत पण, सो लावून पण झालेले आहेत। आणि त्याच्यामध्ये तांदूळ किंवा बाजरी पण वापरतात, बर्ड फीडरमध्ये टाकलं जातं कारण की ते लहान असतं खूप, सो ते पक्ष्यांना इझिली खाता येतं। आणि हे फक्त चिमण्यांसाठी आहे कारण की त्या आकाराने लहान असतात आणि इझिली ते खाऊ शकतात। तर तुम्हाला मी दाखवतो कसं दिसतं ते बर्ड फीडर। तर हे बघा, बर्ड फीडर मी एक लावलेलं आहे, दुसरं पण मी दुसरीकडे लावलेलं आहे ते पण दाखवतो मी, काढून ते आता इथे लावणार आहे कारण की मला वाटतं पक्षी तिकडे जाणार नाही जास्त करून। सो एक तर लावून झालेलं आहे, आता दुसरं पण तिथे लावणार आहे। सो दोन्ही लावल्यानंतर तुम्हाला दाखवतो, एकाच्या ह्याच्यामध्ये बाजरी टाकणार होतो पण तिथे मी तांदूळ टाकलेला आहे, तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये बाजरी टाकून ते सुद्धा लावणार आहे। तर इथं एक बर्ड फीडर लावलं, इकडे एक लावायचं आहे या साईडला, असे दोन बर्ड फीडर लावणार आहे। सो सो ते बघा, दोन तुम्हाला दाखवलं बर्ड फीडर। आता हे पण दोन्ही पण ह्याच्यात मी तांदूळच टाकलेत, पण मी आता ते काढणार आहे आणि त्याच्यामध्ये बाजरी घालणार आहे, उगीच आपल्यामुळे चिमण्यांना त्रास नको। सो मी ते तांदूळ काढून घेणार आहे आणि तिथे मी बाजरी भरणार आहे कारण तांदळाने बहुतेक चिमण्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ती खराब होते, सो त्याच्यामुळे बाजरीच मी घालणार आहे। तुम्हालाही बर्ड फीडर मागवायची असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा। बाय, लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये।